आदले मुरगांव पालिकेचे नगरसेवक निलेश नावेलकरान टीएमसी पक्षांत प्रवेश करतकर मुरगांवांत राजकीय समीकरण बदल्ला. जनतेचो म्हाका बरो प्रतिसाद आसा. कितें जावं आपूण ह्या 2022 वेंचणूक मुरगांव मतदारसंघांतच लडटलो म्हूण निलेश नावेलकर उलयला. आरडेक्सा खातीर मुरगाचंद प्रसाद नायक. हांवें बरी एक व्हडली एम दवरलेली की हांव हे फावट असेंब्ली इलेक्शनाक कॉन्टेस्ट करतलो म्हणून. तेजे रिजन म्हटल्यार म्हाका मुरमुगांव जे मुरमुगांव लोकांक जे डेवलॉपमेंट जाय लोकांक जाय ते म्हाका खंय तरी लॅक दिसले. खंय तरी म्हटल्यार सारकेंच लॅक दिसले. आयज गोवर्मेंट खंय तरी ग्रह आधार दिता 2000 मेळटा पूण ते 2000 दिसता येतात ते फॅमिलीन पूण त्या 2000 दिवपाक लोकांक बॉल्सांतले घरांतले जे जो हेड ऑफ द फॅमिली जो मेल आमचो आसता जे कामाक वयतात कळ्ळें न्हू तेज्या तेज्या बॉल्सांतले एवरी मंथ 5 ते 6 हजार गोवर्मेंट पयलीं काडटा आनी तितूंतले 2000 काडून तेज्या घरान दिता. म्हणल्यार तुज्याच घरांतले काडून तुकाच वयल्यान 4000 आपल्या प्रोफिटाक वयता. सो हे खंय तरी मरे घरा सगळ्यांक मरे आयज महंगाई वाडल्या. पेट्रोल वाडला, डिझल पेट्रोल वाडला, सिलेंडर वाडला, कळ्ळें न्हू घराचे हाऊसहोल्ड आयटम सगळे वाडलेले आहा. सो हे सगळे कित्याक वाडला आयज जे फेल हो गोवर्मेंट फेल जाला तेका लागून वाडलेले आहा. खंय तरी आयज आमकां गोवर्मेंट काँग्रेस कितें करता काँग्रेसूय कांय करना. ऑपोजिशनूच ना जाल्लेलें आहा तेका लागून जायते मोनोपोली म्हणटा पळय ती ह्या गोवर्मेंटान चलयल्ली आहा. तेका लागून हांवें एक स्टेप घेतलो की हांव आयज इंडपेंडंट कँडिडेट कॉन्टेस्ट करतलो म्हणून. इंडपेंडंट करतलो म्हणून तेका लागून लास्ट 3 महिने म्हाजे कडेन इन कॉन्टेक्टान टीएमसी आलेली की तूं आमकां जॉयन जा. हांवें तेंकां क्लियर मॅसेज दिल्ल्या पळय 2022 असेंब्ली इलेक्शन हांव कॉन्टेस्ट करतलो फॉर मुरमुगांव. म्हाका आनी खंयचे पार्टी बिटीन इंट्रस्ट ना पूण तुमी जर फाल्यां म्हाका जर एज अ कॅन्डिडेट जर तुमी बॅकअप करता जाल्यार हांव तुमच्या वांगडा येवपाक रेडी आहा. जे पर्यंत तुमी म्हाका सांगना येस यू आर अवर कॅन्डिडेट हांव तुमकां जॉयन जावपाक ना. सो वेर एज तेंच्यांनी म्हाका आतां जस्ट कन्फर्म केलो की येस बाबा मुरमुगांवान यू आर द फेस फॉर टीएमसी आनी तेका लागून हांव तेंकां काल इन द प्रेजन्स ऑफ ममता दिदी हांव तेंकां जॉयन जालोलो. बरेंच लोक मरे एक्चुली जेन्ना हांवें विचारलें लोकांक की कितें करया एफर्ट सो जेन्ना लोकांकय खबर आहा की बारीकसो म्हाका घराडे प्रॉब्लम चालू आसा सो ते चिंत्ताले की ना आमी कशें तुका सांगू. सो त्या इंटेन्शनान ते खंय तरी एक स्टेप फाटी जालो आनी हांवें तशेंच जेन्ना लोकां कडेन हांव गेलो पर्सनली की हे फावट कितें करया काय म्हणून जेन्ना लोक म्हणपाक लागले तूं रावपाचें चि तुका आमकां तूं रावल्लो जाय आमचे कडेन ऑप्शन्स ना. एक दोनूच आसले ए आनी बी ऑप्शन आसलो तेतून आमी कितें करतलो हो बरो हो वायट म्हूण एका वोट मारूं जाल्यार हो कितलो बरो. सो तेका लागून आमकां एक कोण तरी खरेंच एक क्लीन इमेजीचो मनीस आसलो आनी तूं खंय तरी आमकां केन्ना डिफरन्स करूंक ना तूं आमकां तो नाल्यार तूं हो करूंक ना तूं आमकां जाय. सो तेका लागून लोकांनी म्हाका सांगलें तूं मातसो प्लीज फुडें सर आमी जाता तितलो तुका सपोर्ट करतले. हांव म्हाज्या फ्रेंड्साच्या सपोर्टाचेर तेंच्यांनी म्हाका फुडें काडला म्हणून ह्या वर्सा 2022 इलेक्शन एज अ टीएमसीन म्हाका ऑलरेडी एश्युरंस दिला की तुका कँडिडेट म्हणून आमी फुडें प्रेजेंट करतले म्हणून. इवन बाय चान्स ही कितें वयर सकयल जालें जाल्यार सुद्दां 2022 हांव पयलींच सांगता नाल्यार फाल्यां मॅसेज येतली अरे हो जॉयन जालें आनी सोडलें तसलें ना. इन क्लियर मॅसेज दिवंक सोदता इन कसलेय कंडिशनान कसले सरकमस्टन्सीस हांव 2022 इलेक्शन एलोंग वीथ म्हाज्या फ्रेंड्साच्या सपोर्टाचेर हांव कॉन्टेस्ट करता. सीस येताले मातसो रपोर्ट लागलो म्हणल्यार तुका सांगता वेदर आय एम वीथ टीएमसी आय एम आसतलो टीएमसी म्हाका कँडिडेट केलो जाल्यार आनी म्हाज्या वांगडा जे येतले पळय दे आर कमींग फॉर निलू. तेंचे सांगला निलू प्लीज गो एड वी आर वीथ यू.